पंढरपूरमध्ये खास युवा वर्गासाठी सुरू झाला आहे अभिस कलेक्शन द मल्टी ब्रँड शोरूम. यामध्ये ब्रँडेड जीन्स, प्रिंटेड शर्ट्स, फॉर्मल ड्रेस, कॅज्युअल शर्ट्स, अरमानी पॅन्ट शर्ट्स, टी शर्ट्स तसेच कॉटन जीन्स मिळतील. सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. पंतप्रधान आवास योजनेतील बांधलेली घरे ही निकृष्ट दर्जाची असल्याने भविष्यामध्ये या इमारतीला धोका झाल्यास नगरपालिका याची हमी घेणार का असा सवाल जनतेतून विचारला जातोय. गोरगरिबांना चांगली घरे मिळावी, त्यांचे राहणीमान उंचवावे या उद्देशाने केंद्र शासनाने पंतप्रधान आवास योजना जाहीर करून ती अंमलात आणली. त्यामुळे लोकांना अशी घरे 8.5 लाखात मिळू लागली. तर या 8.5 लाखात नगरपालिका 2.5 लाख रुपयाचे अनुदान देणार आहे. म्हणजेच लोकांना हे घर फक्त 6 लाखात मिळणार आहे. परंतु असे घर बांधताना पंढरपूर नगरपालिकेने अनेक बाबींचा जाणीवपूर्वक आणि हेतू परस्पर दुर्लक्ष केल्याचे दिसते. वास्तविक ही इमारत 8 मजली असून या इमारतीपासून जवळच नदी आहे, त्यामुळे या भागामध्ये पुराचे पाणी लवकर येते. त्यासाठी यापूर्वीच नगरपालिकेने याच परिसरात पूर नियंत्रण रेषा कायम केली आहे. हे नगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना माहीतसुद्धा आहे. त्याचबरोबर या जागेत काळी माती असून जमीन पोकळ आहे, त्यामुळे अशी मोठी इमारत खचण्याचा धोका जास्त असतो. तसेच या इमारतीमध्ये वाळूऐवजी डस्ट वापरण्यात आलं आहे, त्यामुळे या इमारतीचे आयुष्यमान खूपच कमी झाले असून अशा इमारतीला धोका झाल्यास त्याचबरोबर किती लोकांना आपल्या प्राणास मुकावे लागणार याचा अंदाज देखील लावता येणार नाही. यासाठी नगरपालिका अशा लोकांची जीवित हमी घेणार का असा सवाल सध्या नागरिकातून व्यक्त होतोय. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पंढरपूर नगरपालिकेने या पंढरपूर गोपाळपूर रोडवर असणाऱ्या ह्या पूर्वीच्या कचरा डेपोमध्ये ही भव्य बिल्डिंग उभा केलेली आहे. ह्या बिल्डिंगमध्ये खरं तर काळी माती आणि पोकळ जमीन असल्यामुळं ह्या बिल्डिंगला कधी धोका होऊ शकतो अशी भीती व्यक्त होत आहे. त्याचबरोबर ह्या बिल्डिंगचा दर्जा पाहिला तर ही बिल्डिंगचं बांधकाम हे डस्टमध्ये आहे, वाळूमध्ये न होता डस्टमध्ये झालेलं आहे. त्यामुळे ह्या बिल्डिंगचा गॅरंटी किंवा हमी म्हणतात ती कुणी देऊ शकत नाही. त्यामुळे इथं मोठी बिल्डिंगमध्ये येणाऱ्या काही कालावधीमध्ये त्याची क्षमता किती असू शकते किंवा त्याचा दर्जा कसा असू शकतं याबाबत कुणी बोलायला तयार नाही. परंतु गोरगरीब लोकांसाठी ही बिल्डिंग जर आज एक मोठं वास्तव्य वाटत असेल तर भविष्यात ह्याची खात्री काय, भविष्यात याच्याबद्दल कोण हमी देऊ शकेल का अशीच भावना प्रत्येक नागरिकातून व्यक्त होत आहे. कॅमेरामन ऋषिकेश ननवरेसह जाकीर नाथ.